आणि आता बातम्या पाहूयात सविस्तर। युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी मुंबई मनपा आयुक्तांना एक पत्र लिहिलंय आणि आघाडी सरकारच्या काळात जे प्रलंबित प्रकल्प होते त्याची सद्यस्थिती काय आहे याची माहिती या पत्राच्या माध्यमातून आदित्य ठाकरे यांनी आयुक्तांच्याकडे विचारली आहे, मागवली आहे। सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाला उशीर का होतोय असा प्रश्नसुद्धा आदित्य ठाकरे यांनी या पत्राच्या माध्यमातून उपस्थित केलाय। तसंच शिंदे सरकारमुळे प्रकल्प रखडल्याचा आरोप सुद्धा यावेळी करण्यात आलाय। शिवसेना नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांना एक पत्र लिहिलंय आणि या पत्राच्या माध्यमातून मुंबईतल्या अनेक महत्त्वपूर्ण प्रलंबित प्रकल्पांच्या संदर्भात सविस्तर माहिती द्यावी अशी विनंती केली आहे। आपण पाहतो आहोत अतिशय महत्त्वपूर्ण अशा प्रकारे आदित्य ठाकरे काही दिवसांनी पुन्हा एकदा आक्रमक आणि सक्रिय होताना दिसतायत। वेगवेगळे प्लांट त्याचं भूमिपूजन होणार होतं, काही प्लांट सुरू होणार होते। सांडपाणी प्रक्रियामुळे मुंबईचे जवळपास 2790 MLD पाणी पुन्हा वापरात आणलं जाणार आहे, पण डिसॅलिनेशनमुळे 400 MLD पाणी आमच्या शहरात पुन्हा येईल या सौम्य स्मरणपत्राच्या माध्यमातून या प्रकल्पांची स्थिती काय आहे हे मला जाणून घ्यायचं आहे असं आदित्य ठाकरे यांनी या पत्रात नमूद केलं आहे। आणि आता एक अतिशय महत्त्वपूर्ण बातमी News 18 लोकमतच्या इम्पॅक्टची। औरंगाबादमध्ये डी फार्मचा पेपर फुटला, राज्य सरकारनं आता या प्रकरणी चौकशीचे आदेश दिलेत। परीक्षेच्या 20 तास आधीच केमिस्ट्रीचा पेपर व्हॉट्सॲपच्या ग्रुपवर फुटला होता आणि हाच पेपर News 18 लोकमतच्या हाती लागला। या पेपरच्या विषयीची ऑडिओ रेकॉर्डिंग आणि व्हॉट्सअप चॅटसुद्धा News 18 लोकमतच्या हाती लागलाय। याबद्दल News 18 लोकमतनं 2 दिवसांपूर्वी सविस्तर बातमी दिली होती। आता संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी याची गांभीर्यानं दखल घेतली आहे आणि पेपर फुटल्याचं सुद्धा मान्य केलं आहे। एवढंच नाही तर या प्रकरणात पोलिसात तक्रार झाली आहे। विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सुद्धा नाराजी व्यक्त केली आहे। News 18 लोकमतनं या सगळ्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणाचा पर्दाफाश केल्यानं त्या वृत्ताची दखल सरकारला घ्यावी लागली। पेपर फुटल्याचं मान्य करत सरकारनं या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले। या पेपर फुटीच्या मागचा सूत्रधार कोण, प्रामाणिक आणि हुशार विद्यार्थ्यांचं नुकसान करणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार का हे प्रश्न आता उपस्थित होत आहे। पेपर फुटीच्या संदर्भात विद्यार्थी आणि पेपर फोडणाऱ्यांमध्ये जो संवाद झाला होता त्याची ऑडिओ क्लिप News 18 लोकमतच्या हाती लागले। पाहूयात नेमका काय संवाद झाला या दोघांमध्ये। हॅलो, नंबर भेटला तुमचा, पेपर पाहिजे सर उद्याचा। हा, नेक्स्ट पेपर पाहिजे होता। बॅक राहिलेले सर माझे, मी मागच्या वेळेस होईल का काम। हॅलो सर, आवाज ब्रेक होतो। सब्जेक्ट कोणता आहे म्हटलं सर? बॅक आहे सर समोरची पूर्ण। सब्जेक्ट कोणता आहे? PNT चा भेटेल का सर? PNT। हॅलो हॅलो सर, आवाज ब्रेक होतो तुमचा। कोणता? PNT आणि कोग्नोसी भेटेल ना? बर बर सर, तेच म्हणलं काम होईल का, तेच कस कस राहील। सर मी एकटाच म्हणला, मी एकटाच आहे, नंबर भेटला मला एकट्या। व्हॉट्सअपला मेसेज आहे, टाक ना व्हॉट्सअपला टाकू तुम्हाला। सर कस कस राहील, पैसे किती म्हणजे? हा टाक ना व्हॉट्सअपला, सांगतो तुला। व्हॉट्सअपला सांगतो का? चालतं सर, मी तुम्हाला हाय टाकतो मेसेज। हा हा ठीक। आणि आता या सगळ्या प्रकरणात थेट पोलिसात तक्रार दाखल झाली आहे, या सगळ्या प्रकरणाची कसून चौकशी केली जाणार आहे। News 18 लोकमत, जिथे बातमी जिथे अन्याय
तिथे न्यूज 18 लोकमत। वळूयात पुढच्या बातमीकडे। भारतीय जनता पक्षाच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी ब्रीच कँडी रुग्णालयात जाऊन आमदार धनंजय मुंडे यांची भेट घेतली। धनंजय मुंडे यांच्या तब्येतीची त्यांनी विचारपूस केली। धनंजय मुंडे यांना भेटण्यासाठी पंकजा आज रुग्णालयात दाखल झाल्या। धनंजय मुंडे यांच्यावर सध्या ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। परळीत धनंजय मुंडे यांच्या गाडीला भीषण अपघात झाला होता, यानंतर पुढच्या उपचारांसाठी त्यांना मुंबईत आणण्यात आलंय। सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे। दरम्यान कालच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा धनंजय मुंडे यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती। राज्यातील नेत्यांच्या सुरक्षेचा प्रश्न आता ऐरणीवर आलाय, कारण नेत्यांनी प्रवास करताना विशेष काळजी घेणं सुद्धा गरजेचं आहे। गेल्या 20 दिवसात विविध राजकीय पक्षांच्या 4 नेत्यांचे जबरदस्त अपघात झाले। 24 डिसेंबर 2022 भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांच्या गाडीला अपघात झाला। पुण्याहून दहिवडेकडे जात असताना गाडी पुलावरून 30 फूट खोल कोसळली। 4 जानेवारीला राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांच्या गाडीला अपघात झाला। परळीतल्या आझाद चौकात झालेल्या अपघातात धनंजय मुंडे मोठ्या प्रमाणात जखमी झाले। 6 जानेवारीला बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे आमदार योगेश कदम यांच्या गाडीला अपघात झाला। मागून एका डंपरनं त्यांना जोरदार धडक दिली, यात ते जखमी झाले। तर आज सकाळी प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू यांना दुचाकीस्वारानं जोरदार धडक दिली, यात बच्चू कडू यांना मार लागलाय। प्रहार जनशक्ती पक्षाचे आमदार बच्चू कडू यांचा अमरावतीमध्ये मोठा अपघात झाला। सकाळी 6:30 सुमारास रस्ता ओलांडत असताना भरधाव वेगानं आलेल्या बाईकस्वारानं त्यांना धडक दिली। ही धडक एवढी जबरदस्त होती की बच्चू कडू थेट डिवायडरवर आदळले। या धडकेत कडू यांच्या उजव्या पायाला आणि डोक्याला गंभीर दुखापत झाले। त्यांना पुढच्या उपचारांसाठी नागपूर इथल्या न्यूरॉन रुग्णालयात हलवण्यात आलं। दरम्यान बच्चू कडू यांनी ट्विट करत प्रकृती ठीक असल्याची माहिती दिली असून हितचिंतकांना भेटण्यासाठी न येण्याची विनंती सुद्धा केली आहे। तशी त्यांचं स्वास्थ्य ठीक आहे, व्हायटल स्टेबल आहेत, GCS 15/15 आहे आणि 2 वेळा व्हॉमिटिंग्स पण झाले आहेत आणि सोबत उजव्या पायाच्या घोट्याला म्हणजे अँकलला फ्रॅक्चर असण्याची शक्यता आहे। डोक्यावरती एक जी भेग पडली आहे त्याला सुचरिंग करून घेतलं आहे आपण। अदरवाईज व्हायटली स्टेबल आहे, थोडंसं ब्लड प्रेशर हायर साईडला आहे पण तसं कॉन्शियस ओरिएंटेड असल्यामुळे थोडंसं निश्चिंत आहे असं म्हणता येईल। एक मोठी बातमी हाती येते मुंबईतून। मुंबईतल्या दगडी चाळीतल्या एका इमारतीला आग लागले। अग्निशमन दलाच्या 7 गाड्या तातडीनं घटनास्थळी पोहोचलेत आणि आग विझवण्याचं काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे। सध्या अरुण गवळी हे पॅरोलवर घरी आहेत, अर्थात ते राहत असलेले नाही तर दगडी चाळ परिसरात असलेल्या एका इमारतीला आग लागले आणि ही आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या 7 गाड्या घटनास्थळी पोहोचल्या असून आग विझवण्याचं काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे। आपण ही काही क्षणांपूर्वीची दृश्य पाहतो आहोत। आग लागताच इथून तातडीनं हा परिसर रिकामा करण्यात आला। सध्या इथे मदत आणि बचाव कार्य अतिशय वेगानं सुरू आहे। आणि आता एक बातमी थेट साता समुद्रापार। अमेरिकेमधून एक महत्त्वाची बातमी येते। अमेरिकेची संपूर्ण विमान सेवा ठप्प झाली होती। विमानतळ आणि एअर ट्रॅफिक कंट्रोल रूमच्या संगणकात अचानक काही तांत्रिक बिघाड झाले, त्यामुळे देशातील सर्व विमानसेवा काही काळ ठप्प झाली। फेडरल एव्हिएशन ॲडमिनिस्ट्रेशनच्या संगणकात काही तांत्रिक बिघाड झाल्यानंतर विमानसेवा मोठ्या प्रमाणात प्रभावित झाल्याचं सांगण्यात येत आहे। आत्तापर्यंत 2512 विमानांना उड्डाण घेण्यासाठी उशीर झाला तर 254 डोमेस्टिक विमानं ही रद्द करण्यात आली। राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी हे प्रकरण गांभीर्यानं घेतलं असून सखोल चौकशीचे आदेश व्हाईट हाऊसच्याकडून देण्यात आले। हा सायबर हल्ला नसल्याचं अमेरिकेने स्पष्ट केलं आहे। बातम्या पुन्हा महाराष्ट्रातल्या। पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचं चित्र स्पष्ट होताना दिसतंय। नागपूरमधून भाजप पुरस्कृत नागो गाणार यांना उमेदवारी देण्यात आली आहे, तर
या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडून गंगाधर नाकाळे हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. इकडे अमरावतीत भाजपनं डॉक्टर रणजित पाटील यांना उमेदवारी दिली आहे, तर महाविकास आघाडीकडून काँग्रेसच्या धीरज लिंगाडे यांना मैदानात उतरवण्यात आलं आहे. कोकण विभागातून भाजपच्या ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे, तर महाविकास आघाडीकडून शेकापच्या बाळाराम पाटील यांना उमेदवारी देण्यात आली. नाशिकमधून काँग्रेसचे सुधीर तांबे हे पुन्हा एकदा आपलं नशीब आजमावतील, तर भाजपकडून डॉक्टर राजेंद्र विखे पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. औरंगाबादमधून भाजपचे किरण पाटील, तर महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादीच्या विक्रम काळे यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाचा बिगुल तर वाजलाय. या निवडणुकीत महाविकास आघाडी एकत्र लढणार असल्याची माहिती महाविकास आघाडीच्या नेत्यांनीच दिली. नाना पटोले यांनी स्वबळावर काँग्रेस लढणार असल्याची घोषणा केली होती. यानंतर राज्यात महाविकास आघाडी फुटल्याची चर्चा सुरू झाली, मात्र अगदी काही वेळातच नाना पटोले यांनी एक पाऊल मागे घेत निवडणुका एकत्रित लढवू असंही जाहीर केलं. इतकंच नाही तर नागपूरमधील जागेवर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा उमेदवार लढणार असल्याचंही जाहीर करण्यात आलं. ज्या व्यवस्थेनं ज्या सत्तेनं या महाराष्ट्राची दुर्गती केलेली आहे त्या व्यवस्थेला थांबवण्यासाठी या पद्धतीचं एकमत करून या निवडणुकीला पुढे जाण्याचा संकल्प आम्ही केलेला आहे. ही एक राजकीय म्हणजे एका हुकुमशाही व्यवस्थेच्या विरोधातली लढाई आणि ती एकत्रित लढायचा निर्णय आम्ही केलेला आहे. त्याच्यामुळे एक कदम आम्ही मागं झालो म्हणून त्याच्यामध्ये काँग्रेसला तिथं मागं व्हावं लागलं असा नाही. ही लढाईची भूमिका आहे आणि त्याच्यामध्ये एकमतानं जयंतरावांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही सगळे लढू आणि महाराष्ट्रातल्या पाचही जागा या महाविकास आघाडीच्या निवडून येतील. उद्धव ठाकरे यांच्यासमोरच्या राजकीय अडचणी काही केल्या कमी होत नाहीयेत. पक्षानंतर आता उद्धव ठाकरे यांचं पक्षप्रमुख पद सुद्धा धोक्यात आलंय, कारण पक्षप्रमुख पदाची मुदत संपायला आता अवघे 12 दिवस उरले आणि संघटनात्मक निवडणुकांवरती निवडणूक आयोगानं प्रतिसाद दिलेला नाही, त्यामुळे ठाकरे गटाचं टेन्शन वाढलंय. पक्षानंतर आता पदही धोक्यात. पक्षप्रमुख पद आणि नवं संकट. उद्धव ठाकरेंच्या अडचणी वाढल्या. संघटनात्मक निवडणुकांसाठी शिवसेनेची विनंती. निवडणूक आयोगाचा थंड प्रतिसाद. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंची जयंती 12 दिवसांवर आली आहे, मात्र शिवसेना ठाकरे गटाला वेगळीच चिंता लागली आहे, कारण 23 जानेवारी रोजी उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदाची 5 वर्ष पूर्ण होणार आहेत. मात्र संघटनात्मक निवडणुकांसाठी निवडणूक आयोगाकडून अद्याप प्रतिसादच मिळालेला नाही आहे. मंगळवारच्या सुनावणीत निवडणूक आयोगानं या विषयाला स्पर्शच केला नाही. आता पुढच्या सुनावणीत तरी या मुद्द्यावर सुनावणी होऊन दिलासा मिळेल का, याकडे शिवसैनिकांचं लक्ष लागलंय. त्यासाठी आमच्या वकिलांनी त्या प्रकारचं केलेलं आहे की आम्हाला ही मुदत जी 2023 संपत आहे त्यापूर्वी पक्षाचं हे आम्हाला निवडणूक घ्यायला द्यावी. पक्षप्रमुख आणि इतर राष्ट्रीय कार्यकारिणीचे नेते वगैरे निवडीचं जे आहे आणि तुमची कुठची काय हे असेल, जर तुम्हाला त्याच्याबद्दल जर आक्षेप असेल किंवा हे असेल तर मग ही मुदत ते तोपर्यंत ॲड इंटरव्ह्यू अशा रीतीनेच त्यांचं पक्षप्रमुख पद हे सुरू राहील अशा प्रकारचं हे द्या. शिवसेनेवर ठाकरे गट आणि शिंदे गटानं दावा केलेला आहे. या दोन्ही गटांनी त्यांचाच पक्ष खरी शिवसेना असल्याचा दावा केलाय. निवडणूक आयोग यावर निर्णय देणार आहे. निर्णय कधी येणार हे अजून स्पष्ट झालेलं नाही, त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदाची मुदत संपणार असल्यानं शिंदे गटानंही आक्रमक भूमिका घेतली आहे. शिवसेना पक्षप्रमुख जो है वो हम नहीं कह रहे गलत है, लेकिन जिस तरह से बाकी ऑफिस बेरर्स अपॉइंट किए गए सिर्फ पक्ष प्रमुख के आदेश पे वो गलत है.
निवडणूक आयोगाच्या सुनावणीत शिवसेना ठाकरे गटाच्या संघटनात्मक निवडणुकांवर निर्णय झाला नाही तर उद्धव ठाकरेंच्या अडचणी वाढणार आहेत. पक्षप्रमुख पदाची मुदत संपली आणि पेचावर तोडगा निघाला नाही तर शिवसेना ठाकरे गटाला बॅकफूटवर जावं लागेल. येत्या 23 जानेवारी रोजी पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या कार्यकाळाची मुदत संपत आहे. त्यामुळे केंद्रीय निवडणूक आयोगाकडे परवानगी मागण्यात आलेली आहे की आम्हाला या संदर्भात निवडणूक घेण्याची परवानगी देण्यात यावी. त्यामुळे आता केंद्रीय निवडणूक आयोग शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला परवानगी देतं का हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे. नवी दिल्लीहून रमेश अर्जुन सिंगसह प्रशांत रामदास, न्यूज 18 लोकमत. विधिमंडळामध्ये लावण्यात येणाऱ्या शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्रावरून वाद निर्माण होण्याची शक्यता आहे कारण तैलचित्रावर ठाकरेंच्या पक्षानं नाराजी व्यक्त केली आहे. तैलचित्र अपेक्षेनुसार नसल्याची भावना ठाकरे पक्षाच्या नेत्यांनी व्यक्त केली आहे. विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी याबद्दलची नाराजी बोलून दाखवली. या संदर्भात ठाकरे पक्षाचे आमदार आणि विधान परिषदेचे सभापती तसंच विधानसभा अध्यक्ष यांना पत्र लिहिणार असल्याचंही त्यांनी म्हटलं. ठाकरे पक्षाच्या नाराजीवर बाळासाहेबांची शिवसेना पक्षानं पलटवार केला आहे. गेली 2.5 वर्ष तैलचित्र का लावलं नाही असा प्रश्न मंत्री उदय सामंत यांनी उपस्थित केला. तसंच तैलचित्रात काही त्रुटी असतील तर त्या दूर करण्यात येतील असंही सामंत म्हणाले. जे तैलचित्र लावणार आहे त्याची व्यवस्थित बाळासाहेबांच्या व्यक्तिमत्वाला साजेसं बाळासाहेबांच्या सान्निध्यात राहिलेल्या व्यक्तीनं त्याचं हे केलं पाहिजे. आम्हाला असं कळलं की उदय सामंतांनी केलं. उदय सामंतांना बाळासाहेबांचा कितपत अभ्यास आहे आणि म्हणून एक आक्षेप वगैरे घेतलेले नाही आम्ही, परंतु हे तैलचित्र लावत असताना कारण हे वर्षानुवर्ष राहत असतं, एक त्याचा एक मला असं वाटतं एक महत्त्वाचं तैलचित्र लावणं म्हणजे मोठी घटना असते आणि म्हणून तैलचित्र लावताना त्याचं व्यवस्थित प्रत्येक गोष्टीचे कंगोरे तपासूनच हे तैलचित्र पूर्ण झालं पाहिजे हा विषय नक्की आहे. मागच्या 2.5 वर्षामध्ये बाळासाहेबांचं तैलचित्र का लागलं नाही त्याच्यामध्ये जर काही त्रुटी असतील तर नक्की सुधारू ना, त्याच्याबद्दल दुमत असण्याचं काही कारण नाही. पण काही करून बाळासाहेबांचं तैलचित्र लावण्याचं श्रेय हे एकनाथजी शिंदेना आणि देवेंद्रजींना मिळू नये यासाठी हा सगळा खटाटोप आहे. तिकडे बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्रावरून निर्माण झालेल्या वादावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निवेदनाच्याद्वारे काय माहिती दिली पाहूया. त्यांनी म्हटले, नामांकित कलाकाराकडून तैलचित्र मागवलं, त्यातील सर्वोत्कृष्ट तैलचित्र लावणार, निवड प्रक्रिया पूर्ण झालेली नाही असं विधानसभा अध्यक्षांनी स्पष्ट केलं. एक मोठी बातमी हाती येते आहे, ब्रेकिंग न्यूज, ती म्हणजे कपिल पाटील केंद्रीय मंत्री यांच्या दौऱ्यात मोठा गोंधळ झाला आहे. पश्चिम बंगालच्या मालदा इथे कपिल पाटील हे सध्या दौऱ्यावर होते. आवास योजनेमध्ये भ्रष्टाचाराचा आरोप झाला, या दरम्यान तक्रार करण्याचा नागरिकांनी प्रयत्न केला पण मंत्र्यांपर्यंत जाण्यापासून त्यांना रोखण्यात आलं आणि त्यामुळे नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला. तसंच कपिल पाटील यांना काही काळ घेरावही घातला. या सगळ्यात पोलिसांना जोरदार हस्तक्षेप करावा लागला आणि मंत्र्यांना भेटून दिलं जात नाही असा आरोप स्थानिकांनी केला आणि त्याच दरम्यान मोठा गोंधळ झाला. तिकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ हे ईडीच्या फेऱ्यात अडकले आहेत. ईडीच्या पथकानं कोल्हापूरमधल्या मुश्रीफ यांच्या निवासस्थानी छापे घातले. तब्बल 13 तास मुश्रीफ यांच्या कुटुंबियांची चौकशी करण्यात आली. ईडीच्या रडारवर आलेले हसन मुश्रीफ हे राष्ट्रवादी काँग्रेसचे 3रे नेते आहेत. यापूर्वी अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांच्या विरोधात ईडीनं कारवाई केली आहे. आता मुश्रीफसुद्धा या ईडीच्या फेऱ्यात अडकलेत. या छापेमारीनं राज्यातलं राजकीय वातावरण मात्र ढवळून निघालं आहे. राजकीय देशातून असल्यामुळं त्यांना वरून फोन येत होते. आता ते कुणाचे येत होते ते तर तुम्हाला आमच्या विरोधकांचे येत होते, कुणाकुणाचे येत होते ते आता त्या अधिकाऱ्यांनाच माहीत. त्यामुळं त्यांच्या प्रश्नाला आम्ही उत्तरं सक्षमपणे दिलेले आहेत आणि त्या ठिकाणी त्यांना कसल्याही प्रकारचं आम्ही अनुचित प्रकार असा कधीही केलेला नाही आणि चांगल्या पद्धतीनं उत्तरं त्यांच्या प्रश्नाला दिलेली आहेत.
त्यांना जे पाहिजे त्यांना काय हेच झालं नाही, त्यांना जे पाहिजे होतं तसं दुपारी झालं, दुपारनंतर त्यांचं काम झालं, आम्ही पण निवांत बसलेलो, ती पण निवांत बसलेलो. आलेल्या पहिला जरा हे झालं स्टार्टिंगला, जरा ओरडाओरडा केला त्यांनी, झोपलेलं सगळं आठ आली तेवढंच, बाकीचं काय नंतर समोर झालं काय अडचण. इन्कम टॅक्स विभागानं बेनामीची कारवाई सुरू केली होती, त्याला सुद्धा वरिष्ठ न्यायालयानं स्थगिती दिलेली आहे. म्हणजे आरोशीनं या सेल कंपन्यांच्या विरुद्ध आरोशीनं खटला दाखल केला होता, त्याला उच्च न्यायालयाने स्थगिती दिलेली आहे. बेनामीची कारवाई सुरू झालेली होती, ती त्याला म्हणजे दुसरी स्थगिती नाही, त्याला निकालच लावलेला आहे. म्हणजे आता कशाच्या बद्दल आता ईडी छापे घालते आणि काय करते याची मला काय कल्पना नाही. आणि आता एक महत्त्वाची बातमी. प्रेक्षकहो सावधान, तुमच्या घरात येणारा डर्टी हरभरा तुम्हाला आजारी पाडू शकतो. भोगीजवळ येत असल्यानं मोठ्या प्रमाणात हरभरा विक्रीसाठी बाजारात येतोय, मात्र हा हरभरा कशा पद्धतीनं स्वच्छ केला जातो तुम्हीच बघा. डर्टी हरभरा आरोग्यावर संक्रांत. भोगीला डर्टी हरभऱ्याचे भोग. नाल्याच्या पाण्यात हरभऱ्याची स्वच्छता. नाल्याच्या पाण्यात हरभऱ्याची अशा प्रकारे स्वच्छता सुरू आहे. नाल्यातील खराब पाणी आणि हा गलिच्छ परिसर पाहून तुम्हाला अतिशय किळस येईल. मात्र याच ठिकाणी या गलिच्छ पाण्यात हा किळसवाणा प्रकार सुरू आहे. विक्रीसाठी आणलेला हरभरा दिवसा ढवळ्या इथे धुतला जातोय आणि या मुजोर विक्रेत्यांना कायद्याचा सुद्धा धाक वाटत नाही आणि मनाची लाज तर त्याहून वाटत नाही. क्या कर रहे धोके ये? धोके क्या कर रहे? हाँ, काय के लिए? बेचने के लिए. बेचने के लिए? ऐसा गंदे पानी में धोते क्या? गंदा पानी है क्या? फिर क्या है? हाँ, ये सप्पा पानी है. पुण्यातल्या एम्प्रेस गार्डन या उच्चभ्रू परिसरात हा घाणेरडा प्रकार राजरोजपणे घडतोय. मात्र इथे फक्त हरभराच नाही तर भाजीपाला सुद्धा धुतला जातो आणि खुद्द विक्रेत्यांनीच याची कबुली दिली आहे. नाले के पाणी में धोके दे रहे क्या खाने के लिए? नाले का अच्छा पाणी उसको सब भाजीपाला भी देते हैं. लोकांच्या आरोग्याशी निगडीत प्रकारे सरकारने याच्यावर ताबडतोब लक्ष घालून योग्य ती कारवाई करावी. मी या रस्त्याने नेहमी येत जात असतो. आज फक्त हरभरा दिसते नाही तर बरेच इथे भाजीपाला, त्याचबरोबर इतर गाड्या धुणे टू व्हीलर फोर व्हीलर गाड्या बी ते धुण्यात असतात, त्यातच असे भाजीपाला धुवून तिथल्या तिथे बी विकत आहेत किंवा आपल्या सारख्या भागात आपल्याला ते आपल्या खाण्यामध्ये येत आहे. हरभऱ्याची विक्री करण्याआधी ते धुवून काढले जात असल्याचं या विक्रेत्यानं कबूल केलं आणि हाच हरभरा ग्राहक विकत सुद्धा घेतात. मात्र हा हरभरा तुम्हाला आजारी पाडू शकतो. कॉलरा असतो, डायरिया असतो, हिपॅटायटिस असतो किंवा टायफॉइड सारखे आजार असतात, या अशा प्रकारच्या आजाराच्या साथी ह्या कंटॅमिनेटेड फूड खाण्यामुळे होतात. तर माझी सर्व नागरिकांना विनंती आहे की आपण जर घरात काही भाजीपाला असतं असेल, फळं असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारचे अन्नधान्य असतील तर ते घेऊन येत असू, तर हा ताजा म्हणून आपण खातो पण तो खाण्यापूर्वी स्वच्छ पाण्याने धुणं, त्याचं निर्जंतुकीकरण करणं हे अत्यंत आवश्यक असतं. अतिशय घाणेरड्या नाल्याच्या पाण्यात भाजीपाला धुण्याचे प्रकार याआधी सुद्धा उघडकीस आले आहेत. मात्र अन्न आणि औषध विभागाकडून कठोर कारवाई होत नसल्यानं नागरिकांच्या जीवाशी हा खेळ सर्रास सुरूच राहतो. त्यामुळे ग्राहकांनो, तुम्ही सजग राहा, तरच तुमचं आरोग्य सुरक्षित राहील. गोविंद वाकडे, न्यूज 18 लोकमत, पुणे.
कठिन आहे. तिकडे विद्येचं माहेरघर असलेल्या पुण्यामध्ये मागच्या काही वर्षांमध्ये गुन्हेगारीचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत चाललं आहे. मागच्या काही दिवसांमध्ये कोयता गँगनं पुण्याच्या रस्त्यावर धुमाकूळ घातला होता, त्यामध्ये काही जण जखमी झाले. कोयता गँगनंतर आता पुण्यामध्ये बांबू गँग दहशत माजवण्याचा प्रयत्न करते, पण या गँगची नशा पुणेकरांनी लगेचच उतरवली. पुण्यामध्ये कोयता गँगची दहशत सुरू असतानाच सोमवारी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास तुळशीबागेत बांबू घेऊन काही जण दहशत माजवत होते. यातल्या दोघा जणांना स्थानिक दुकानदारांनी चांगलाच चोप दिला. बांबू घेऊन खंडणी मागून लुटण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना त्यांच्याच बांबूनं पुणेकरांनी फटकावून काढलं. पुणे उपनगरामध्ये हैदोस घालणारे गुंड आता गर्दीचं ठिकाण असणाऱ्या तुळशीबाग आणि तापकीर गल्लीत सुद्धा दहशत पसरवत होते, पण स्थानिकांनी एकत्रित येत या गुंडांना चोप दिला. या सगळ्या प्रकरणाचं CCTV फुटेजही आता समोर आलंय. यासोबतच दिवसभराच्या बातम्यांमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. ब्रेक नंतर काही महत्वाच्या बातम्या. आपण पाहत आहे News 18 लोकमत. दिवसभराच्या बातम्यांमध्ये पुढची बातमी आहे यवतमाळमधली. यवतमाळच्या फुलसांगवी इथे वीज उपकेंद्रातील दारू पार्टीचा व्हिडिओ सध्या समोर आलाय. सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर वीज उपकेंद्रातल्या कर्मचाऱ्यांवर आता कारवाई करण्यात आली. दारू पार्टी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना महावितरणच्याकडून निलंबित करण्यात आलं आहे. फुलसावंगी वीज केंद्रात दारू पार्टी. दारू पार्टीचा व्हिडिओ व्हायरल. दारू सगळा कोण पिऊन राहिला? तुम्ही पिऊ नाही. महावितरणचे 2 कर्मचारी निलंबित. यवतमाळच्या फुलसावंगीत वीज उपकेंद्रातील कर्मचाऱ्यांच्या दारू पार्टीचा व्हिडिओ समोर आलाय. या उपकेंद्रात काही कर्मचारी भर दिवसा दारू पार्टी करत होते. दरम्यान याच उपकेंद्रातील अभियंत्यानं हा सगळा प्रकार आपल्या मोबाईल मध्ये कैद केलाय. तुमचं काय म्हणणं? माझं काय नाही. दारू सगळा कोण पिऊन राहिला? तुम्ही पिऊ नाही. मेडिकल करतो. चलो पोलीस स्टेशन. दारू पित आहे तुम्ही? हा ग्लास आहे दारूचा, हे अंडे आहे आणि हे तुम्ही आहे. पूर्ण दारूच्या ह्याच्यात तुमचा चेहरा बघा. दारू पार्टीचा हा व्हिडिओ 1 महिन्यानंतर व्हायरल झाला. यानंतर वीज उपकेंद्रातील 2 कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. या वीज उपकेंद्रावर आजूबाजूच्या 42 गावांच्या वीज वितरणचं काम आहे. शेतकऱ्यांना वेळेवर वीज मिळत नसल्यानं पिकं धोक्यात आली आहेत. आणि दुसरीकडे वीज उपकेंद्रात अशा पद्धतीनं दारू पार्टी करत असल्यानं नागरिकांकडून रोष व्यक्त केला जातोय. यवतमाळहून भास्कर मेहरेसह ब्युरो रिपोर्ट, News 18 लोकमत.